नाही तसं नाही आत्या, स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. तुझ्या थालीपीठाची चव मी विसरली नाहीये म्हणून विचारपूस करते. बोल, तू केलायस, तू केलायस का हे? सॉरी सॉरी आत्याजी, ही थालीपीठ मी नाही बनवली. अग हा, बाकी छान झालाय थालीपीठ. म्हणजे तुला आवडली थालीपीठ? अजून एक देऊ का तुला? तुला राग नाही आला का हिचा? मी माधवीचं कौतुक केलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी हिच्यावर रागवले नाहीये. मी तिला सांगितलेलं काम तिने केलं नाहीये तेव्हा मला आता प्लीज तू आता परत तास नको ना देऊस. वास झालं आता, आजचं वास झालं. तू जे जे सांगशील ना ते मी ऐकेन. हे असंही परत होऊ देणार नाही मी. फक्त तू तुझं जे डील आहे ना, तू केलंयस ह्या वाड्याचं डील, ते डील कॅन्सल कर. आणि कसं आहे तू लक्षात घे, डीके पासूनही हा वाडा वाचवणं तुझ्या हातात आहे. ठीक आहे, मी तुला आणखी एक संधी देते. तू लोणी काढून टाक. लोणी? व्हॉट इज लोणी? बटर. बटर ना? आलेच. ए, कुठे निघालीस? बटर? मी तुला लोणी घेऊन यायला सांगितलं, मी बोललेलं नीट ऐकलंच नाहीस तू. हे लोणी तुला बनवावं लागेल. काय माधवी, जरा चाईचं दही असेल ना? हो काय विचारलंय तेवढं सांग. तर मग ते तिला दे आणि चांगला रवीने घुसळून लोणी काढायला सांग. आत्याबाई ऐका ना, राहू दे ना ते लोणी बिणी. लोणी काढायला कसं जमणार आहे तिला? हा, थालीपीठांपेक्षा कठीण आहे ते. मी काय म्हणते, लोणीच हवंय ना त्याची. असं काय तसं काय, लोणी मिळाल्याशी मतलब मी पटकन घेऊन येते दुकानातून. मला दुकानातलं लोणी नकोय, घरी बनवलेलं लोणी हवंय आणि ते तुलाच काढायचंय. दुर्गा त्या, मी काय म्हणतो हिने कशाला करायला हवं, घरातल्या बायका काढतात ना लोणी. काय घुसमुळशीच असतं ते, भाकरी आणि थालीपीठावर काय लागतं माहित लोणी. तेच तर म्हणते मी, दुकानातून आणलेल्या लोण्यात आणि घरी बनवलेल्या लोण्यात फरक असतो, म्हणूनच मी तुला घरात लोणी बनवायला सांगते. आत्याजी निदान मिक्सर मध्ये कर असं तरी सांग तिला, ते जमेल म्हणजे तिला. हा, हेही जमेल, प्रयत्न केला तर सगळं जमत. आणि तू ग, यावेळेस माझ्या देखरेखीखाली लोणी काढायचंय, लक्षात ठेव. हे काय चाललंय, रवी आणि ताकाचं युद्ध? अग आत्या, तिला सवय नाही अशी ताक घुसळण्याची. माहित आहे मला, म्हणूनच सांगितलंय तिला मी. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हा बरोबर करते.
किती वेळ करायचं आहे लोळी होईपर्यंत? ते काय सोपं काम नाहीये, त्याला वेळ लागतो. आजकालच्या मुलींना धीर कुठे आहे एवढा? आत्याजी मला येत ना लोणी करता, तुला विचारलंय. मी काय म्हणते, एवढे कष्ट घ्यायचेच कशाला? दुकानात जायचं, पैसे द्यायचे, बटर विकत घ्यायचं, घरी आणायचं, खायचं, संपला विषय. त्या दुकानातल्या बटरचं मला सांगू नकोस, मला ते सगळं आवडत नाही, बाहेरचं खाणं वगैरे. काम कर. आत्या ये ना, तू तू बस ना, ती करेल करेल करेल. नाही जमणार का? जमते जमते, हळूहळू करेल, पण करेल. तू ये ये बस. पण बसते का? अगं आत्या करेल ती करेल, आता शिकते ना बघ. किती वेळ लागणार आहे कोण असतो? हा अपू, नाही जमणार तिला. या आधी कधी लोणी काढलंच नाही तर कसं जमेल ना? मी काय म्हणते, थालीपीठाच्या वेळेस नाही का मदत केली होती, तशी काहीतरी आयडिया बघा ना. कशी मदत करणार पण ना? हा समोर आहेत ना ते बाई, काही कारण सांगून ना जरी मी त्यांना बाजूला घेऊन गेले ना तरी त्यांना लगेच संशय येईल. हो लगेच संशय येणार. नको आत्ता नको, थांबा. हळूहळू अंगावर उडतय बघते सगळं. हळू हळू सांभाळून कर. हा सावकाश, हा कर. कसं करते मग तिला? नाही जमत नाही, तिला जमणार नाही. मी सांगते तिला नाही काय काय जमेल जमेल. त्यांना त्याला कर. अगं आत्याजी हे नाही जमत आहे, नाही काही लोणी मिळी काही येतच नाही. जमत नाही या मुलीला. शिक काय होणार नाही, मी बघतो मी बघतो. घर थांब ना. ए अप्पू बाळा, तुला कंटाळ येऊ नये म्हणून मी एखादं गाणं गाऊ का? का ओ अजिबात नको. तुमचं गाणं ऐकून ती सुद्धा गायला लागेल, हे सगळं बाजूला राहायचं. अरे बाबा उलट माझं गाणं ऐकता ऐकता इथं ताक कधी घुसळून झालं हिला कळणार सुद्धा नाही. काही गरजच नाही. ए आई सांग. आले आले मी येते, मी सांगते. अहो ऐका अहो, एक मिनिट. आत्ता गाणं वगैरे नको, दोन्ही भयंकर गोष्टी एकत्र करणं जमणार नाही तिला. हा म्हणजे बघा ना, ताकही करायचं, तुमचं गाणंही ऐकायचं. अगं संगीतात किती ताकद असते माहितीये? एक शब्द राहिला. काय? सुरेल संगीतात ताकद असते, तुमच्या गाण्यात नाही. दादा बहिणी दादा, तिला तिचं काम करू. तू तू ये बरं. चला 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 छान करायचं. कमॉन अप्पू कमॉन. हा जमेल. तिरप कर ना सर. असं काय करते, खाली लागत पण नाहीये ती रवी. दोन्ही हाताने दोन्ही हाताने. मला माहित होत तिला जमणारच नाही. आत्याजी काही घडत नाहीये त्याचा. ना बटर होत आहे ना बटर मिल्क होते. माझे हात काय लाल लाल झाले, माझे ड्रेस किती खराब झाले, दुखायला लागले. काही घडत नाहीये त्याचं. मला माहित होत तुला जमणार नाही. प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते.
बर्फ घेऊन ये. बर्फ कशाला? अंटो अंटो. अत्याबाई ऐका ना, ऍक्च्युअली ना मला ही आयडिया सुचली होती, पण तुम्ही म्हणाला होतात ना अप्पूला कोणी मदत करायची नाही, म्हणून मी गप्प राहिले. बोललीस परत. सॉरी. ते भांडे घेऊन या ना. पटकन इकडे. संयमने काम केलं ना की सगळं नीट होत. डोक्यावर बर्फ ठेवायचं आणि काम करायचं, यश मिळत. अग हे आधी सांगायचंच ना. काय तू पण अकल नाही अप्पो बाळा. अगं डोक्यावर बर्फ ठेवायचा म्हणजे असा शब्दशः नाही ठेवायचा. डोक्यावर बर्फ ठेवणे म्हणजे बर्फासारखं डोकं शांत ठेवणे. विशिष्ट पद्धतीने लोणी काढलंय. प्रत्येक कामात सातत्य असायला पाहिजे. म्हणजे कन्सिस्टन्सी. चला मी जाते आता. हा हे लोणी काढा तुम्ही बाकी, आणि हे ताक सगळ्यांना प्यायला दे. मी जाते माझ्या खोली. इतकी कठीण कठीण काम आता का सांगतात? मला काय वाटतं माहितीये, ज्या अर्थी ना त्या अप्पूला सकाळपासून एवढी कठीण काम करायला सांगतायत ना, त्या अर्थी त्यांच्या मनात नक्की काहीतरी आहे. भाभी तुला काय वाटत, आता हे डील कॅन्सल करेल का? हे काय विचारणं झालं का? नाही म्हणजे मला मान्य आहे की अप्पूला लोणी काढता नाही आलं, पण तिचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि ते पाहिलेत ना अत्याबाईंनी. मला पूर्ण खात्री आहे अत्याबाईंना हे डील नक्की कॅन्सल कर. अशी आशा करूया. ही टोळी इकडे काय करते? दरवाज्यात राहा नाहीतर बाहेर जा. अरे तुमची तोंड शिवलेत का काय? बोला बोला. आत्या अग आम्ही तुला विचारायला आलो की अप्पूनी ना तू सांगितलेली सगळी कामं केली. हो तुम्ही केले. हा म्हणजे एखादं काम जमलं नसेल तिला, पण प्रयत्न तर केला आहे. हा आणि आपण हे कशासाठी केलं? दादांची मानहानी टाळावी म्हणून ना. म्हणजे आता तू हे तुझं जे काही डील आहे ते मागे घेशील. हा तू आता तो जो काय तू निर्णय घेतला वाडा विकण्याचा तो मागे घेतेस ना. हा अजिबात नाही, तिने कुठचंही काम नीट केलेलं नाहीये, म्हणून मी माझ्या माणसालाच वाडा विकणार. अगं
आत्याचे असं नको ना करूस. हे बघ, तू तू जो जो टास्क मला दिलायस ना, तो तो टास्क मी कंप्लीट केलाय ना. आता एखादं काम मला जमलं नाही, ठीक आहे ना, म्हणजे पण मला जी कामं येत नव्हती अजिबात ती कामं मी केली आहेत. तू पण जरा समजून घे प्लीज. तू फक्त दूध काढलंस आणि गौऱ्या थापते म्हणून मी काय असं म्हणू का कि मी अर्धाच वाडा विकते. आत्याजी, तुझ्या एका निर्णयामुळे दादांची काय घालमेल होते याची कल्पना आहे का तुला? दिवस दिवस त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय माहितीये. आणि आता बघ, तू तू आमच्या सगळ्यांवर प्रेम करतेस की नाही? तूच तर या घराची करतीये, तूच तर त्यांना या अडचणीतून बाहेर काढू शकते. पुरे तुम्ही इतकी विनंती करताय ना, म्हणून मी हिला एक संधी द्यायला तयार आहे. म्हणजे तू काय पुन्हा एक नवीन टास्क देणार आहेस का अपूर्वाला? हो चालेल ना, चालेल चालेल. तू मला टास्क दे, काम सांग, काही सांग, मी करेन. नो प्रॉब्लेम. माझं बोलणं तरी ऐकून घे. अगं काय ऐकून घ्यायचं, हे बघ काय करू मी, मी पाय चेपून देऊ, हेड मसाज काय करून देऊ मला सांग. तू जे सांगशील ना ते मी करेन, फक्त मला जमेल असा टास्क दे. ही तुझी पुढे पुढे बोलण्याची सवय आहे ना, मला अजिबात आवडत नाही. तू खूप जास्त बोलतेस आणि मला अशी बडबड करणारी माणसं अजिबात आवडत नाही, अजिबात माझ्या आसपास नको. अगं काय करते आपली अप्पू ना बडबड्या स्वभावाची आहे. त्यात काय एवढं, तेच मला पसंत नाहीये. मी हिला अशी गोष्ट सांगणार आहे की जर तिने केली तर तिच्या सगळ्या मागच्या सुभा माग. सांग ना काय करायचं. एक संपूर्ण दिवस मौन व्रत पाळायचं. ए आत्याजी, बाकी तिला सगळं जमेल पण हे नाही जमणार तिला. नाही 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 जमेल मला, करेन मी. पण म्हणजे काय करायचंय? तू एक शब्दही बोलायचं नाहीयेस आणि अख्खा दिवस. एक शब्दही बोलायचा नाहीस एक संपूर्ण दिवस. अरे हसताय काय? अगं मी म्हणालो ना हिला हे नाही जमणार. तू तिला जेवण बनवायला सांग किंवा एखादी अवघड गोष्ट करायला सांग, अजून ते एक वेळेस ती करेल पण तिला नाही जमणार. तू जरा जास्तच बोलतोस असं नाही वाटत आहे का रे तुला खडूस? अगं तुला बोलायचंच नाही हे सांगितलंय, हे तुला जमणार आहे का? म्हणजे ना सचिन तेंडुलकरला बॅटिंग करू नको असं सांगण्यासारखं. नाही पण अप्पू, ह्यावेळी आत्याजीने तुझ्या अस्तित्वावर घाव घातलाय का? अमेय दादा तू पण चिडवतोस मला. अस्तित्वाचा अर्थ काय ना वाटत नाही. ते काय मी ना तुम्हाला सगळ्यांना नंतर बघेन, पण मला मान्य मी हे करायला तयार आहे. तू आता जे हे कधी करायचं, कसं करायचं, कधी पासून सुरू, कधी संपणार ते सगळं जरा मला सांग ना, जरा डिटेल्स दे. आज रात्री 12 वाजल्यापासून तुझं मौन व्रत सुरू होईल, ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही. या दरम्यान तू कोणाशीही बोलणार नाहीस काहीही झालं तरी.
आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.